संततधार पावसाने नुकसानग्रस्त भागाची आमदार शिरीष चौधरी यांनी तहसीलदार ज्योती देवरे यांच्यासोबत पाहणी करून नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याबाबत सूचना केल्यात. विशेष म्हणजे कृषी विभागास देखील त्यांनी कामाला लावून पंचनामे करण्यास भाग पाडले. मतदारसंघातील जळोत, मठगव्हाण, नालखेडा, खापरखेडा, गंगापुरी, दापोरी, मुंगसे, रुढाटी, सावखेडे, धावडे या ठिकाणी पाहणी केल्यानंतर अतिवृष्टीमुळे बिकट परिस्थिती दिसून आल्याने या परिसरात ओला दुष्काळ घोषित करून सरसकट नुकसान भरपाई देण्याबाबत सूचना आमदारांनी प्रशासनास केल्या. या व्यतिरिक्त जळोत, मठगव्हाण, रुढाटी, सावखेडे, पातोंडा या ठिकाणी देखील आमदारांनी प्रत्यक्ष भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. अतिवृष्टीमुळे तालुक्यात 135 घरांची पडझड झाली असल्याने पीडित कुटुंबियांना तात्काळ कशी मदत मिळेल त्यानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनास केल्या. सदर पाहणी करताना आमदार शिरीष चौधरी व तहसीलदार ज्योती देवरे यांच्यासोबत किरण पवार गटगव्हाण, राजेंद्र पाटील तलाठी, शासकीय कर्मचारी व शेतकरी बांधव उपस्थित होते. दरम्यान आमदार चौधरींनी ग्रामीण जनतेच्या व्यथा जाणून घेत प्रशासनास तात्काळ कार्यवाही करण्यास भाग पाडल्याने ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले. पंचनामे मला स्पीड मध्ये सर्वकृत करायचं करून घ्यायचं आपल्याला. जेवढे गाव बसतील जवळपास 11 का 12 गाव आहेत सात गाव करून घेईल मंडळ मध्ये आणि जवळपास 10 ते 11 गावांमध्ये पूर्ण पाणी आहे तर पटापट करून ताबडतोब हे करून. प्रतिनिधी रवींद्र कडरे सह आधार न्यूज अमळनेर. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूज